नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा फायदा घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध असणारी महत्त्वाची योजना आहे परंतु या योजनेच्या बऱ्याच राज्यामध्ये घोटाळा झाल्याच्या घटना अवघड झाल्याने आता केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे तर मित्रांनो सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून पाच टक्के लाभार्थीचे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिलेस यामुळे सरकारला विश्वास आहे की ज्या योजनेचा गैरउपयोग होत आहे त्याची ओळख पटेल आणि अंशावर तात्काळ कारवाई देखील करता येईल तामिळनाडू उत्तर प्रदेश आसामसारख्या राज्यामध्ये बोगस लाभार्थी दाखवून घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे तर मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले आहे तर मित्रांनो यामुळे सरकारला विश्वास आहे की जे या योजनेचा गैरउपयोग घेत आहे त्याची ओळख पटेल आणि त्यांच्या अंशावर तात्काळ कारवाई देखील करता येईल तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि आसामसारख्या राज्यामध्ये बोगस लाभार्थी दाखवून घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे तर मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे सध्या तामिळनाडू राज्याचा विचार करता जवळपास पाच लाख अपात्र लाभार्थ्याच्या खात्यात पैसे पाठवले गेले आहेत यातून एकशे दहा कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचे दिसून असून याचा आता तपास सी बी आय करत आहे ज्या अपात्र लोकांनी हा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून या पैशाची वसुलीही केली जात आहे असा राज्यात देखील नऊ लाखाच्या आसपास बोगस लाभार्थी सापडल्याने खळबळ उडाली आहे तर सुरुवातीच्या काळात पी एम किसान या योजनेतील लाभार्थ्याचे लॅ रँडम सॅम्पलिंग पद्धतीने व्हेरिफिकेशन केले जात होते परंतु केंद्र सरकारने आता नवीन फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले आहेत फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश राज्य सरकारना देण्यात आले आहेत त्यामुळे लाभार्थ्याच्या घरी जाऊन खरोखर योग्य व्यक्तीपर्यंतच हा लाभ पोहोचतोय का अर्जात नमूद केलेल्या लाभार्थी आणि त्याने दिलेली माहिती बरोबर आहे का हे देखील यामध्ये पाहिले जाणार आहे तसेच पीएम किसान योजनेचे कँगकडून ऑडिट केले जाणार असून प्रत्येक राज्यामध्ये वितरित करण्यात आलेल्या खात्याची आणि रकमेची माहिती मागवण्यात येत आहे तर मित्रांनो अर्ज कसा करायचा ते तुम्हाला सांगत आहे पी एम किसान योजनेसाठी पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थात डब्ल्यू 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 पी एम किसान गव्हर्नमेंट इंडवर जावे या ठिकाणी होम पेज ओपन होईल या होमपेजवर फार्मर्स कॉर्नर हा पर्याय दिला असेल या स्टेटस सेल्फ रजिस्टर सी एस सी फॉर्म स्वतः नोंदणी आणि सी एस सीच्या पर्यावर क्लिक करावे त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर इमेज कोड कॅप्चर कोड यादी गोष्ट भरून आपली नोंदणी करू शकतात किंवा स्वतः भरलेल्या खात्याचा तपशील जाणून घेऊ शकतात आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही पाहण्यासाठी लाभार्थी यादी म्हणजे बेनिफिकरी या लिस्टवर क्लिक करा यानंतर आपले नाव राज्य जिल्हा उपजिल्हा गट गावाचे नाव भरून तपासू शकता तर महत्त्वाचे म्हणजे यांना मिळणार नाही लाभ आणि मिळतही नाही पी एम किसान योजनेचा लाभ या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन असावी पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरी किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर या योजनेसाठी पात्र नाही यासह जर व्यक्ती माजी आमदार खासदार किंवा मंत्री असेल तर तोही या योजनेसाठी पात्र नसतील जर अर्ज करणार व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल अभियंता वकील टा चार्टर्ड अकाउंट असेल तर तोही या योजनेस पात्रत नाही तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र